हरि ओम श्री राम अहमज्ञ हरि ओम श्री राम अहमज्ञ माझं नाव अनंत सिंह कृष्णा पुजारे विजयद्रोह उपासना केंद्र मी जवळजवळ गेली 15 ते 20 वर्ष बापूंच्या केंद्रावर येतो आहे. माझा एक छोटासा अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो आहे. माझा मुलगा म्हणजे आता 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं आणि त्याच्या बायकोचं डिलिव्हरीची तारीख होती ती जूनमध्ये होती आणि त्यावेळी तो चेकिंगला बायकोला घेऊन तरळाला गेला. तिथे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी केली आणि डॉक्टर बोलले की तुम्ही त्याला ओरस किंवा पडवे इथे घेऊन जा. आणि मला नंतर त्याने फोन केला की डॉक्टर असे असे बोलले आहेत पडव्याला किंवा तुम्ही ओरसला घेऊन जा. मी त्यांना म्हणालो त्याला फोन केला परत की इतके लांब जाण्यापेक्षा तुम्ही देवगडला हॉस्पिटल त्यांच्या इथे घेऊन या. मग तिथे त्याने ते घेऊन आला. त्याच्यानंतर त्याने डॉक्टरने सोनोग्राफी केली. डॉक्टर बोलले की आता सिजर करावं लागेल. मग त्याच्यानंतर परत 9 वाजता ते रात्री आले फुलतज्ञ. त्याच्यानंतर त्याला ॲडमिट केलं पेशंटला म्हणजे माझ्या सुनेला. आणि ॲडमिट केल्यानंतर बरोबर 9:30 वाजता सिजर झाली. पण डॉक्टर बोलले आम्ही दोघापैकी एकालाच वाचू शकतो. पण त्यावेळी माझा जप चालूच होता बापूंचा ओम मन सामर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमः. आणि बापूंना मी सांगत होतो की तुम्ही दोघंही मला पाहिजे आहेत त्या मुलाची आई आणि बाळपण पाहिजे आहे. आणि नंतर रात्री 9:35 फोन आला माझ्या मुलाचा की तर बोलले डिलेवरी झाली आहे मुलगा झाला आहे बाळ बाळंतीन दोघंही सुखरूप आहेत त्यामुळे काही काळजी करण्याचे कारण नाही. तर त्याचं वजन फक्त 1.5 पौंडच होतं. त्याच्यानंतर आम्ही मग 8 दिवसांनी मग डॉक्टरने सोडलं त्या ह्याला पेशंटला. त्याच्यानंतर आम्ही मग घरी घेऊन आलो. आता त्याचं वजन जवळजवळ 6-6.5 किलो झालं आहे. आता 7वा महिना त्याला चालू आहे आणि हुशार आहे मुलगा. त्याच्यामुळे बापूने हे आमची एक इच्छा पुरी केली. त्याबद्दल मी बापूंचे बापूंचा शतशः ऋणी आहे. हरिओम श्रीराम अहमज्ञ नाथ सविनय.